महिनाभरापासून जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजाराचे संशयित रुग्ण आता भारतात देखील आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात असे रुग्ण आढळल्यास त्याच्यावर उपचारासाठी पुणे महापालिकेचे 100 बेडचे नायडू हॉस्पिटल सज्ज आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयाची आज महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की पुणे विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस तातडीने नायडू रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 1.5 महिन्याच्या कालावधीत 82 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज देखील 4 संशयित रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जगभरातील या आजाराची व्याप्ती लक्षात घेता शहरातील 11 खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभाग तयार करण्यात आलेत. अतिदक्षता विभागाची निर्मिती केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यावेळी त्यांनी कोरोना व्हायरस या आजाराबाबत कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे असे आवाहन देखील केले. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन की तरफ से कोरोना व्हायरस यहाँ पे खबरदारी लेनी है, उसके लिए यहाँ पे डॉक्टर नायडू हॉस्पिटल में आज हम सब लोग यहाँ पे आए हैं. हमने देखा है जो कुछ खबरदारी लेनी है वो पूरी तरह से सक्षम होनी चाहिए, अच्छी तरह से होनी चाहिए. और यहाँ पे हमने इसके लिए 7 मेडिकल ऑफिसर्स, 1 नोडल ऑफिसर, यहाँ पे 1 सुपरिटेंडेंट और बाकी स्टाफ इनकी नियुक्ति की है. जो कुछ मेडिसिन लगती है वो भी यहाँ पे तत्काल यहाँ पे उपलब्ध कराई दी गई है. और पूना में जो कुछ मेडिकल जो कुछ हॉस्पिटल्स है, प्राइवेट हॉस्पिटल्स, वहाँ के ICU बेड्स भी रिजर्व कर दिए. यहाँ पे 100 बेड्स की अवेलेबिलिटी अभी है और पूरी तरह कंट्रोल में है अभी सिस्टम. कुछ भी प्रॉब्लम नहीं, पुणे में एक भी पॉजिटिव पेशेंट यहाँ पे नहीं मिला है. पिछले 1.5 महीने में यहाँ पे जो कक्ष हमने शुरू किया पिछले 1.5 महीने से पहले, अभी तक 81 पेशेंट जो थे यहाँ पे उनको लाया गया था. जो कुछ सिम्टम्स वहाँ पे दिखने लगी थी लेकिन वो पूरी तरह से निगेटिव है. मैं आपके माध्यम से समस्त पुणे के जनता को यह अपील करना चाहता हूँ कि कोई चिंता की बात नहीं है, खाली खबरदारी कुछ लेनी है और पूरा जो माहौल, जो पूरी सिचुएशन है वो कंट्रोल में है.